रोडच्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये स्फोटक असल्याचा ईमेल आलेला आहे. मीरा भाईंदर, पोलिसांना हा धमकीचा ईमेल आल्याचं कळत आहे. पोलिसांकडनं रुग्णालयामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. मीरा रोड मधली ही घटना आहे. मीरा रोडच्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये स्फोटक ठेवल्याचा ईमेल करण्यात आलेला आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आलेली आहे. मीरा रोड पोलिसांना हा धमकीचा ईमेल आलेला आहे. पोलिसांकडनं सध्या रुग्णालयामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी विपुल पाटील सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. विपुल, या धमकीबद्दल नेमकी काय माहिती समोर येते आणि आता कशा पद्धतीनं पोलिसांकडनं रुग्णालयामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे? गुरुप्रसाद, आज सकाळी मिरावड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या ऑफिशियल मेलवरती हा मेल आलेला आहे आणि या संदर्भात रुग्णालयाच्या प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे आणि पोलिसांकडून आता हॉस्पिटलमध्ये शोध मोहीम घेतली जात आहे. नेमकं आता या शोध मोहीम नंतर नेमकं या हॉस्पिटलमधून प्रोटोकॉल मिळतात का याचं पाहावं लागणार आहे. विपुल, साधारणपणे किती वाजता हा ईमेल आला आणि त्यानंतर आता किती काळापासून हे शोधकार्य सुरू आहे? हे सकाळच्या सुमारात हा मेल आलेला आहे आणि आता सकाळी 10 वाजता पोलिसांकडून शोध मोहीम सुरू झालेली आहे. धन्यवाद विपुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर मधली घटना आहे. मीरा रोड मध्ये वॉकहार्ट हॉस्पिटल मध्ये स्फोटक असल्याचा ईमेल आलेला आहे आणि त्यानंतर आता पोलिसांकडनं रुग्णालयामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे. त्याची दृश्य आपण बघतो. Thank you.